बेकायदा टू व्हीलर आहेत रॅपिडो ओला उबेर यांच्या विरोधामध्ये आवाज आता रिक्षा चालकांनी उठवलेला आहे. गेले वर्षभर हे रिक्षा चालक आंदोलन करत आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांनी सुद्धा काळी दिवाळी म्हणून विभागीय कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं होतं. आत्ता परवासुद्धा त्यांनी 28 नोव्हेंबरला जवळपास 15 ते 16 संघटनांनी येऊन एक तीव्र आंदोलन केलं होतं. मात्र सरकारने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत त्याच्यावर तोडगा काढू असं सांगितलं होतं. आज 6 डिसेंबर आहे. RTOच्या बाहेर आता आपण उभे आहोत आणि हे रिक्षा संघटने चालकसुद्धा इथे सगळे उभे आहेत. आणि माझ्या मागे जो आता जो बोर्ड जो पाहत आहे त्या बोर्डावर त्यांनी लिहिलेलं आहे की 6 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. अजूनही प्रशासनाकडून त्यांना कुठलंही उत्तर आलेलं नाही आहे. 12 तारखेपर्यंत जर उत्तर नाही आलं तर आपली काय भूमिका आहे? 28 तारखेला जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तसेच पालकमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की समिती गठन करून यावर तोडगा काढला जाईल, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, संघटित व्हा, संघर्ष करा. आज 6 डिसेंबर आहे, त्यामुळं सर्व रिक्षा चालक मालकांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की 12 डिसेंबरच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते करून घ्या. कारण की 12 डिसेंबरनंतर या शहराला शहर बंद पडणार आहे. सर्व संघटना त्या तयारीत आहे. 12 तारखेनंतर एकसुद्धा चौक असा दिसणार नाही की तो जाम झालेला नाही. आज आम्ही एक झलक दाखवून दिली. पिक्चर तो अभी बाकी आहे. 12 तारखेनंतर तो पिक्चर या प्रशासनाला बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही कुणाचंही ऐकून घेणार नाही, कुठल्याही आश्वासनाला बळी पडणार नाही. बाईक टॅक्सी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत रिक्षाचालक आक्रमक भूमिका घेतील. शहरामध्ये किती बाईक टॅक्सी आहेत आणि तुम्ही आता वारंवार आंदोलन करतायत, काय सगळ्याकडे कसं बघताय? आता नमस्कार मित्रांनो, मी अल्ताफ शेख, टीम भक्त रिक्षावाल्याकडून. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कमीत कमी 57,000 बाईक टॅक्सी भावत होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे ना RTOने त्यांना परमिशन दिलेली ना प्रशासनाने दिलेली आहे आणि त्यांना कोर्टाद्वारे पण त्यांना परमिशन नाही आहे. पण तरु ते कोणाच्या धर्तीवर आणि कोणाच्या आशीर्वादाने चालले ह्याचा छडा हा प्रशासन लावलाच पाहिजे. आणि जोपर्यंत बाईक टॅक्सी बंद होत नाही, मोबाईलवरून ऑप्शन जात नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. 12 डिसेंबरला आम्ही लाखोच्या संख्येने आम्ही पुणे शहर पूर्ण जाम करणार आहेत आणि प्रथमतः ते पुण्याचे नागरिक आहेत ह्यांची आम्ही माफी मागतो. कारण ह्यांना पुन्हा एकदा ट्रॅफिक जाममध्ये समस्या त्यांना भेडसावणार आहेत आणि याचं एकच कारण आहे हे धीमं प्रशासन. ह्याच्यामुळं म्हणजे सगळ्यांना त्रास होतो आहे, रिक्षा चालकापासून तर सामान्य नागरिकापर्यंत. तर यांनी लवकरात लवकर जर यांनी आमची बाईक टॅक्सी बंद नाही केली तर आम्ही येणाऱ्या तारखेला 12 तारखेला मोठं आंदोलन करू. आणि आपल्या एक सर्व रिक्षा चालकांना मी सांगू इच्छितो का जे काही पुणे शहरात प्रोपोगंडा चालू आहे का रिक्षा चालकावर केसेस पडतील हे जाईल, तर रिक्षा चालकांनो कुणीही घाबरू नका. 2,500 जी केसेस होती तर ते एकाही रिक्षा चालकावर केसेस पडलेले नाही. तुम्ही या आंदोलनात लाखोच्या संख्येने या, तुमच्या अंगावर कोणती केसेस पडणार नाही ही आमची जबाबदारी. ज्या रॅपिडो आता ज्या चालू आहेत ओला उबेरच्या त्याच्यामुळं तुमच्या रिक्षावरती काय परिणाम होतो आहे नक्की? सर्वसाधारणपणे पुण्यामध्ये 25,000 रिक्षा आहेत परमिटधारक. जे बाईक टॅक्सी आहेत त्यांना परवाना नाही कुठल्याही प्रकारचा. त्याचा ह्याचा कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला की हे बाईक टॅक्सी अनधिकृत आहे, ह्यांच्यावर बंदी घाला म्हणून. परंतु हे प्रशासन काहीतरी त्यांच्याशी घेणंदेणं आहे, सेटलमेंट आहे, ह्यामुळं हे लोक अजूनपर्यंत त्याला चालू आहेत. 2 वर्षापासून याच्यावरती बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. परंतु ह्याच्यामुळे आपल्या रिक्षा चालकांचे जे रोजचे मानधन आहे त्याच्यात 70% कमी झालेले आहे. ह्या टू व्हीलरमुळे खूप परिणाम झालेले आहेत, धंदा पाणी कमी झालेले आहेत रिक्षावाल्यांचे. 2 वर्षापूर्वी किती धंदा व्हायचा आणि आता किती होतो आहे? ओला उबेरच्या काय आता रॅपिडो बाईक आलेल्या आहेत त्याच्यामुळं काय जो फरक पडला आहे उत्पन्नामध्ये तो कसा आहे? 2 वर्षापूर्वी आम्हाला 1,000 ते 1,200 रुपये सर्वसाधारण रेग्युलर धंदा होत होता. पण आज या रॅपिडोमुळे दिवसभरात 300 ते 400 रुपये धंदा होत नाही आहे, एवढा याचा परिणाम झालेला आहे. सगळं महागाई झालेली आहे. सर्वसाधारणपणे गॅसचंसुद्धा 100 रुपये काढलेले, ज्या ठिकाणी आम्ही 30-35 रुपयांनी गॅस भरलेले आज ते 100 रुपयांनी भरावं लागतं. काय सगळं सांगाल याच्याबद्दल? आम्ही जे 28 तारखेला आंदोलन केलं त्या आंदोलनात आम्हाला एका जिल्ह्याचे पालकमंत्री यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही एक समिती नेमू आणि तुमच्या निर्णयावर काहीतरी तोडगा करू. हे ऐकून आम्ही 1-10 दिवसाकरता आंदोलन मागं घेतलं होतं. पण हे आज 6 तारीख आहे, या 6 तारखेपर्यंत यांची कुठली हालचाल आम्हाला दिसत नाही आहे. त्याच्यामुळं आता आम्ही 12 तारखेला जे 28 तारखेला जे आंदोलन केलं याच्यापेक्षा 10 पटीने जास्त तीव्र आंदोलन करणार आहोत. हे एक गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे, यांना कुठल्याही प्रकारची रिक्षाचालकांची कुठलेही काही पडलेले नाही आहे. हे फक्त भ्रष्ट अधिकारी यांचे घरं बघायचे भरत आहेत.
आमचे गोरगरिबांचं यांना काही पडलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही तीव्र आंदोलन 12 तारखेला करणार हे निश्चित. जर प्रशासनाकडून 12 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय घेतला गेला नाही तर हे रिक्षावाले शहरभर तीव्र आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंद करा, बंद करा, बंद करा.